बारामतीमध्ये अजित पवारांना लिहिलेलं पत्र व्हायरल झालंय. दादा तुमचं वागणं बदलल्याचा पत्रातून आरोप कार्यकर्त्यानं केला आहे. कुणाच्या दबावाखाली भावनिक कार्ड खेळताय असा सवाल या पत्रातून विचारण्यात आलाय. निराशेची जळमट फेकून द्या, जिद्दीनं उभे राहा असा सुद्धा उल्लेख या पत्रात करण्यात आलाय. पुन्हा एकदा बारामतीचा गड काबीज करू असा कार्यकर्ता या ठिकाणी म्हणताना दिसून येतोय. अजित पवार यांचा सूर बदलल्याचं पाहायला मिळतोय लोकसभा निवडणुकीनंतर. लोकसभा निवडणुकीच्या आधी अजित पवार यांनी मागच्या वर्षी महायुती सरकारमध्ये एंट्री केलेली होती आणि त्याच्यानंतर किंवा त्याच्याही आधीपासून त्यांचा जो तोरा होता, एक राजकारण होतं ते वेगळं होतं. पण आता जेव्हा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे त्याच्यानंतरची जी एक देहबोली आहे अजित पवारांची, ज्या पद्धतीनं ते राजकारण करतात याच्यावरून आता त्यांच्याच एका कार्यकर्त्यानं एक पत्र लिहिलेलं आहे. हे पत्र व्हायरल झालंय. या पत्रामध्ये तो कार्यकर्ता दादा तुमचं वागणं बदलल्याचा आरोप करतोय, कुणाच्या दबावाखाली भावनिक कार्ड खेळताय असा सवालही या कार्यकर्त्यानं अजित पवारांना केलाय. तर निराशेची जळमट फेकून द्या, जिद्दीनं उभे राहू असा उल्लेख या पत्रात करण्यात आलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.